आमचे मित्र आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे कुर्ली गावचे सुपुत्र, युवक नेते, युवा उद्योजक माननीय अजित शेठ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आमदार अनिल भाऊ बाबर, युवा मंच पारे, आमदार अनिल भाऊ बाबर, युवा मंच कुर्ली, श्री शिवप्रतिष्ठान मित्रमंडळ कुर्ली, मावळा मित्रमंडळ कुर्ली, शंभूराजे मित्रमंडळ कुर्ली, गोल्डन ग्रुप पारे, श्री गणेश मंडळ पारे, सर्व मित्र परिवार विटा. गेल्या 2 महिन्याच्या कालावधीनंतर विट्यातील बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत. याबाबत विटा नगर परिषदेने दुकानदार व विक्रेत्यांना नियम घालून दिले आहेत. यामध्ये दर रविवारी बाजारपेठा पूर्णपणे बंद राहणार असून सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत जनता कर्फ्यू असणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी सेव्हन स्टारशी बोलताना दिली. यावेळी पाहूयात ते काय म्हणाले. आतापर्यंत आपण आपले शहर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. तसंच सहकार्य येथून पुढे अजून 1 महिनाभर आपल्या सर्वांना करायला लागेल, जेणेकरून आपलं शहर हे कोरोनाग्रस्त होणार नाही. तर याच्यामध्ये आपण वॉर्ड ऑफिसर, त्यांचे सहाय्यक, तसेच रुरल हॉस्पिटलचे डॉक्टर यांची टीम तयार करून जो कोणी बाहेर गावावरून शहरामध्ये येतो आहे त्याचे परवाने चेक करून त्यांची मेडिकल आपल्या इथे केली जाते या सर्वांच्या मार्फत, आणि त्यांना होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आपण 14 दिवस जे काही बाहेरून आले त्यांनी आपल्या घरातच अलगीकृत राहायचं आहे. आपल्या घरातील जे इतर मेंबर असतील त्यांच्याही संपर्क करायचा नाही. तसंच घराच्या बाहेरही त्यांनी कुठल्याही परिस्थितीत पडू नये. जर असं कोण घराच्या बाहेर पडताना आढळलं तर त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनही करायला लागेल. त्यामुळे सर्वांना, सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपल्या भागामध्ये परदेशातून किंवा इतर राज्यातून कोण नागरिक आले असतील, पर जिल्ह्यातून आले असतील, तर ते नगर परिषदेला कळवा. त्याच्यामध्ये वॉर्ड ऑफिसर आहेत, रुरल हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत, महसूल यंत्रणा आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, या सगळ्यांना कळवा, जेणेकरून कोणही बाहेरून आला आहे आणि त्याचं मेडिकल आपल्या इथं झालं नाही किंवा त्याला आपल्याकडून अटेंड झालं नाही असं होऊ नये. आणि नागरिकांनाही जे होम क्वारंटाईन, त्यांनाही सूचना आहे की अननेसेसरी घरातून बाहेर पडू नये, घरातील इतर जे मेंबर आहेत त्यांच्याशी संपर्क करू नये, आणि बाहेर पडला तर 100% आपल्यावर गुन्हे दाखल होतील. त्याचबरोबर शहरातील सर्व जे व्यापारी बंधू आहेत, सगळ्या ज्या आस्थापना आहेत, त्यांनाही आम्ही आवाहन करतो आहे की आपण शहरातील जो मेन मार्केटचा भाग आहे तर त्याच्यामध्ये काही अटी आणि शर्तीवर आपण त्यांना उघडण्यासाठी परमिशन दिलेली आहे. त्या अटी शर्ती आम्ही प्रसिद्ध केलेल्या आहेत की छत्रपती शिवाजी महाराज चौक ते खानापूर रोड याच्या दक्षिणी भिमुखी जे दुकानं आहेत आणि त्या अंतर्गत जी दुकानं येतात ती सोमवार, बुधवार, शुक्रवार सकाळी 9 ते 5 या वेळेपर्यंत आपण सुरू ठेवतो आहे. आणि अशाच प्रकारच्या ज्या सर्व जे काही दुकानं आहेत, तर एकाडा एक दिवस एक रस्त्याचे एक बाजू एका दिवशी, दुसरी बाजू दुसऱ्या दिवशी, असे एकाडेक दिवस आपण नियोजन केलेलं आहे. हे सर्व नियोजन आपण सर्व व्यापारी आणि यांना कळवित आहोत. आपल्या प्रभाग ऑफिसर असतील, आपण यासाठी एक स्वतंत्र टीमही तयार केलेली आहे की जी टीम ही आपण ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन होतं आहे का नाही हे बघणार आहे. आणि जर कोण व्यापारी असतील किंवा नागरिक असतील त्या सूचनांचं पालन करणार नाहीत तर त्यांच्यावरून त्यांच्यावर आपल्याकडून, नगरपालिकेकडून सक्त कारवाई करण्यात येणार आहे. तसेच भाजी मंडई, आठवडे बाजार, मॉल्स, चित्रपटगृहे, सलूनची दुकाने, स्पा, जंक फूड, फास्ट फूड, मंगल कार्यालय, जिमखाने, शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, सार्वजनिक तसेच धार्मिक प्रार्थनास्थळे, बाजार, सर्व प्रकारचे हातगाडे, पानटपऱ्या इत्यादी ह्या कंपल्सरी बंद राहतील. यात कुठल्याही सांगितल्याप्रमाणे कुणीही ह्या उघडू नयेत. तसेच जे काही व्यापारी बंधू आपली दुकाने चालू करणार आहेत त्यांनाही आपण काही बंधनं घातलेली आहेत तर त्या बंधनाचं त्यांनी काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. अत्यावश्यक सेवाचे जे दुकानं असतील ते पूर्वीप्रमाणेच चालू राहतील. त्याचप्रमाणे आता वरील यादीतले जे काही आपण दुकानं सांगितले ते रविवारी पूर्णतः बंद राहील. तसेच दुकानाचे माल उतरवण्यासाठी 12 ते 4 ही वेळ आपण दिलेली आहे. कुणाला माल आणायचा असेल किंवा उतरवायचा असेल तर त्याच वेळेत उतरवा. तसेच सर्व दुकानदारांसाठी किंवा जे सर्व व्यापारी बंधू आहेत त्यांच्यासाठी अशी सूचना आहे की त्यांच्या ज्या काही व्यापारी आस्थापना असतील त्याच्या आस्थापनामधले जे काही त्यांचे कर्मचारी असतील त्यांचीही एक मेडिकल करून घ्या, जेणेकरून ते चांगले आणि सुदृढ असतील. त्याचबरोबर त्यांनाही मास्क कंपल्सरी आहे. जे काही कर्मचारी आहेत त्यांनी हँड ग्लोव्ज घातले पाहिजेत. त्याचबरोबर सॅनिटायझर किंवा हात धुण्याच्या जे आपल्या काही सवयी आहेत तर त्याचा 1-2 तासानं कंपल्सरी त्याचा वापर केला पाहिजे. तसेच आपल्या दुकानामध्ये एक बॅरिकेडिंग ठेवून दुकानदार आणि गिऱ्हाईक यांच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग जे म्हणतो आपण ते ठेवणं कंपल्सरी आहे.
त्याचबरोबर जे काही खरेदीसाठी ग्राहक येणार आहेत त्या ग्राहकांनाही आवाहन आहे की त्यांनी कंपल्सरी मास्कचा वापर केला पाहिजे, सॅनिटायझर आपल्याजवळही ठेवलं पाहिजे आणि दुकानदारांनी जे काही 6 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे दुकानासमोर तर त्या अंतरा ठेवूनच सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच आपण दुकानदारांनी सहकार्य केलं पाहिजे. तर या सर्व अटी शर्ती आपण दिलेल्या आहेत त्या अटी शर्तीचं सर्वांनी पालन केलं पाहिजे. दुसरंही संध्याकाळी 7 ते 7:00 हा कर्फ्यू असणार आहे, त्यामुळे नागरिकांना आवाहन आहे की या संध्याकाळी 7 ते 7:30 कुणीही बाहेर पडू नये. बाहेर पडलं तर पोलीस विभागामार्फत त्यांच्यावर कारवाई होईल. तसेच 10 वर्षाच्या आतील मुले, 65 वर्षावरील नागरिक, गरोदर माता भगिनी ह्याही ह्यांनाही प्रतिबंधात्मक बाहेर पडू नये यासाठी शासनाने सूचना दिलेल्या आहेत. तर त्याही सूचनांचं त्या सर्वांनी पालन केलं पाहिजे. त्याचबरोबर सार्वजनिक ज्या जागा आहेत त्याच्यावर उघड्यावर थुंकण्यासाठी बंदी आहे, तर या बंदीचं कोण उल्लंघन करत असेल तर त्यालाही दंडात्मक कारवाई होईल. या सगळ्या ज्या सूचना आहेत त्याचबरोबर दुकानासमोर 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्ती आढळणार नाहीत किंवा एकत्रित उभा राहणार नाहीत याचीही सर्व व्यापारी बंधू दुकानदारांनी यांची दक्षता घ्यावी. या सर्व अटी शर्तीच्या अनुषंगाने आपण काही अटी शर्ती ह्या अटी शर्ती बाळगून दुकानदार व्यापाऱ्यांना सूट दिलेली आहे व्यापार करण्यासाठी. तर सर्वांनी आपलं शहर हे आत्तापर्यंत करोना बाधित झालं नाही, करोनामुक्त आपण ठेवलेलं आहे, तर असंच ठेवण्यासाठी या सर्व अटी शर्तींचं पालन करावे. त्याचबरोबर राज्य शासनाकडून किंवा आपल्या जिल्हाधिकारी कार्याकडून वारंवार वेगवेगळ्या सूचना येत असतात, तर त्या सूचना ज्या काही येतील तर त्या सूचना आपण परत आपल्याला सर्व व्यापाऱ्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि त्यात जे काही बदल असतील ते बदल कळवू. त्या कळवलेल्या बदलप्रमाणे आपल्याला काही जे बदल झाले असतील तर ते बदल करणे बंधनकारक आहे. तर मला सर्वांना मी असं परत एकदा आवाहन करतो की आपलं शहर आत्तापर्यंत आपण सर्वांनी मिळून अबाधित ठेवलेलं आहे तर ते तसंच राहील याची आपण सर्वांनी दक्षता घेऊया. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, बीटा.